गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावच्या पाण्याचा प्रश्न हा या मतदारसंघातील राजकीय नेते मंडळी आणि सर्वसामान्य जनता शेतकरी यांच्यात मोठा संघर्ष निर्माण करणारा ठरला होता. 2009 विधानसभा निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातील या 35 गावातील काही ठिकाणी याच 35 गावच्या पाणी प्रश्नावरून तत्कालीन उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. पुढे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या कार्यकाळात म्हैसाळ योजनेतून 11 गावांना पाणी पुरवठा करण्यास मान्यता मिळाली, तर विशेष बाब म्हणून 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मात्र प्रलंबित राहिला होता. ऑगस्ट 2022 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपसा सिंचन योजनेस लवकरच मान्यता देऊ अशी ग्वाही विधानसभेत दिली होती, मात्र त्याची कार्यवाही झाली नव्हती. नुकतंच पाटखळ आणि निंबोनी इथे 24 गावातील शेतकऱ्यांनी पाणी परिषद घेत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. कर्नाटकात सामील होऊ असे अल्टिमेटमही दिले होते, मात्र आमदार समाधान आवताडे यांनी शासन स्तरावर मागील काही दिवसात जोरदार पाठपुरावा करीत अखेर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सांगोल्याप्रमाणे निधीची तरतूद करण्यात आली आहे का याची मात्र माहिती उपलब्ध होत नाहीये. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत 24 गावच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. अखेर आज 13 मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी दिल्याचे वृत्त समजताच मंगळवेढा येथील आमदार समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी एकत्र येत पेढे वाटून जल्लोष केला, तर संत दामाजी चौकात संत दामाजी पंतांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुलांना शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.